इट्स अ डायट सांगतो, नंतर विल कम टू युअर क्वेश्चन्स, कारण आय थिंक डायटचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स असतील. सो डायबिटिक डायट एकदम सिम्पल आहे. लोक म्हणतात डायबिटिक डायट लक्षात राहत नाही, डायटिशियनने भरपूर काही सांगितलेलं आहे. इथे डायटिशियन आहेत का कोणी? नाही ना, ओके ठीक आहे, देन आय विल टेल. सो बेसिकली बघा, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने डायट सांगतो. 10 बोटं लक्षात ठेवा, हे 5 बोटं. साखर खायची नाही, गुड नाही, मध नाही. साखर, गुड, सॉरी, साखर, गुड आणि मैदा, साखर, गुड आणि मैदा यापासून बनवलेलं काही खाऊ नका. बाकी सगळं खा, लिपिडमध्ये साखर, गुड आणि मैदा खायचं नाही. मीठ कमी, तेल कमी, सिम्पल. साखर नाही, गुड नाही, मैदा नाही, मीठ कमी, तेल कमी, बाकी सगळं खा, लिमिटमध्ये. समजा तुम्हाला एखादी गोष्ट खायची, समजा टेक द एक्झाम्पल ऑफ शेंगदाणे. शेंगदाण्यामध्ये साखर असते का? नाही. गोड नाही, मैदा नाही, मीठ नाही, तेल आहे. खाल्लं तर चालेल का? नाही चालणार ना. सो रिमेंबर दिस फाय थिंग्स, साखर नाही, गोड नाही, मैदा नाही, मीठ कमी, तेल कमी. चणे खायचे फॉर एक्झाम्पल, साखर नाही, गोड नाही, मैदा नाही, मीठ नाही, तेल नाही. सिम्पल टू रिमेंबर. सो हे 5 बोटं लक्षात ठेवा, तुम्हाला मोस्ट ऑफ द गोष्टी लक्षात येतात. सो साखर नाही, गोड नाही, मैदा नाही, मीठ कमी, तेल कमी, बाकी सगळं काय लिमिटमध्ये. भात खाल्ला तर चालेल, थोडासा खायचा. अगेन इट डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट. जे खूप कॉम्प्लिकेटेड पेशंट असतात त्याच्यामध्ये लिपिड करावा लागतो, जे खूप सिम्पल पेशंट असतात त्यांनी जास्त खाल्ला तरी चालेल. असं एक स्पेसिफिक डायट सगळ्या पेशंटसाठी कॉमन नसतं. साखर नाही, गुड नाही, मैदा नाही, मीठ कमी, तेल कमी, भात लिमिटेड खा. बटाट्याची भाजी खाऊ नका, भाजीमध्ये बटाटा आला तर चालेल, म्हणजे थोडेसे बटाटे, ठीक आहे. नॉनव्हेजमध्ये मटन प्रिफरेबली अवॉइड करा, चिकनमध्ये लेग पीसेस अवॉइड करा, चिकन ब्रेस्ट इज फाईन. फिश कशी कुक करताय तुम्ही, कशी बनवताय ते फार महत्त्वाचं आहे. भरपूर कोपऱ्याचा वापर नाही आणि भरपूर तेल नसलं पाहिजे. फ्राईड फिश इज नॉट गुड. सो आय एम रिपीटिंग अगेन, साखर नाही, गुड नाही, मैदा नाही, मीठ कमी, तेल कमी, बाकी सगळं लिमिट मध्ये. ओके, आय होप दिस 5 पॉईंट्स आर क्लिअर. सो काही तुम्हाला खायचं असेल तर 5 बोटांमध्ये फिट करून बघा. तुम्ही आता काय एक्झाम्पल वापरलं, शिरा, साखर येते म्हणून तुम्हाला खायचं नाही, सुक्रालोज टाकत नाही म्हणा, ॲब्सोल्युटली सेम लागतं. आता बऱ्याच लोकांचे कन्सेप्ट आहे शुगर सबस्टिट्यूट्सबद्दल, की अनसेफ असतात आणि कॅन्सर वगैरे होतो. सी, आता नवीन जे शुगर सबस्टिट्यूट्स आले हे ॲब्सोल्युटली सेफ आहेत. आता फॉर एक्झाम्पल सुक्रालोज हे फक्त जिभेला चव देतं, हे बॉडीमध्ये जातं आणि तसंच्या तसं निघून जातं. इट डझंट गेट ॲब्झॉर्ब इन द ब्लड. विल इट कॉज साईड इफेक्ट? इट डझंट कॉज. मध्ये मध्ये काहीतरी विचित्र आर्टिकल न्यूजपेपरमध्ये येत राहतात की हे अनसेफ आहे, हे सेफ आहे. तुम्ही बघाल, आज एखाद्या न्यूजपेपरमध्ये येतं कॉफी पिली प्यायची तर चांगलं होत आहे, आणि त्याच पेपरमध्ये त्याच जागेवर 15 दिवसांनी आर्टिकल येतं कॉफी इज व्हेरी बॅड फॉर इट. सो दिस स्मॉल स्टडीज विल कीप हॅपनिंग, बट ओव्हरऑल विथ बिग ट्रायल्स इट हॅज बीन शोन की सुक्रालोज भरपूर सेफ आहे. आणि तरी तुम्हाला एवढी भीती वाटत असेल तर स्टीविया यूज करा. स्टीविया काय आहे? प्लांट आहे. प्लांटने सगळं काही, म्हणजे प्लांटच्या लिव्स फक्त पण, फक्त एकच प्रॉब्लेम आहे स्टीव्यामध्ये, यू कॅनॉट कुक इट, यू कॅनॉट बेक इट. सुक्रालोज कुक आणि बेक करता येतं. आय होप दॅट इज क्लिअर. सो आय एम रिपीटिंग अगेन, साखर नाही.